नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खरीप हंगामातील सोयाबीन वगळता अन्य पिकाचा पीक विमा जमा. आताची सर्वात मोठी बातमी मित्रांनो, दिनांक 28 मे 2020 अपडेट आहे बघा. खरीप हंगामातील सोयाबीन वगळता अन्य पिकाचा पीक विमा जमा. राज्यपालने जाहीर केलेले हेक्टरी अनुदान कधी मिळणार. खरीप हंगाम 2019 मधील सोयाबीनचा पीक विमा फेब्रुवारीमध्ये मिळाला होता. आता कापूस आणि तूर पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होत आहे. सोयाबीनचा पीक विमा केवळ नुकसानपोटी मिळाला होता, तर आता कापूस आणि तूर पीक विमा कमी मिळाला आहे, कारण साधारण 2000 ते 2500 रुपये खात्यावर जमा होत आहे. तथापि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना राज्यपालांनी जाहीर केलेले हेक्टरी अनुदान अजूनही मिळाले नाही. खरीप हंगाम 2019 मधील कापूस 6.84 कोटी व तूर पिकासाठी 56.66 कोटी पीक विमा मंजूर झालेला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असतानाही राष्ट्रपती प्रतिनिधी म्हणून राज्यपाल कामकाज पाहत होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेत तटपुंजिका होण्या आर्थिक मदत जाहीर केली होती. खरीप पिकासाठी 8000 रुपये प्रति हेक्टर 2.5 एकर आणि 12 मे पिकासाठी 18000 रुपये मदत येणार असल्याचे जाहीर केले होते. या मदतीसह नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मुलांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आल्याचे सांगितले होते. महाविद्यालय आणि शाळांमध्ये द्यावी लागणार फी यामुळे माफ केली जाईल. जाहीर केलेली मदत तातडीने शेतकऱ्यांना पोहोचव यासाठी प्रशासनाला आदेशही दिले होते. यापूर्वी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेऊन मदत जाहीर करण्याची मागणी केली होती. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शेतकऱ्याच्या बांधा जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. खचून गेलेल्या शेतकऱ्यांनी या नेत्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला होता. ही मदत जाहीर करून 6 महिने होऊन गेला तरी अद्यापि कोणत्याच खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली नाही, यामुळे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. आता पाऊस पडण्याची शेतकऱ्याची पेरणीपूर्व मशागत कामे चालू आहेत. खरीप हंगामातील बी बियाणे खरेदीसाठी देखील लॉकडाऊनमुळे जवळ पैसे नाहीत. जरी जाहीर केलेली मदत लवकर जमा झाली तर बी बियाणे खते उपलब्ध करता येतील अशी चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यपालांनी जाहीर केलेले अनुदान मिळणार का, कोरोनामुळे झालेल्या नुकसानपोटी मदत मिळणार का, याकडे शेतकऱ्याचे डोळे लागले आहेत. तर मित्रांनो, नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, खूप मोठी आवड अपडेट होती. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.